श्री जगदंबा देवी मुहुटा देवी म्हणजेच श्री क्षेत्र माहूरगड या ठिकाणी असलेली माहूरची रेणुका असलेलं हे अंशात्मक असलेलं रेणुका देवीचं मुहुटा देवीचं स्थान आहे. या ठिकाणी भावी भक्त देवीला हे नवस बोलीत असतात व नवसाला पावणारी मुहुटा देवी असे या देवीचे महत्त्व सांगितलेले आहे. या ठिकाणी असलेले श्रीयंत्र श्रीयंत्रारीतील असलेले आधारित 64 योगिनी दशमहाविद्या अष्टभैरव या देवी देवतांची प्रगट रूपामध्ये या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मुहुटा देवी हे स्वयंभू रूप असून या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये देवीला सुवर्ण अलंकारांनी सुशोभित असं केलं जात असतं. त्याचप्रमाणे पंचमीच्या दिवशी कुंकुमार्चन केले जाते. षष्टीच्या दिवशी देवीचा गोंधळ घातला जात असतो. सप्तमीच्या दिवशी फलवरा देवीला आरंभट केला जात असतो. त्याचप्रमाणे अष्टमीच्या दिवशी देवीची होम हवन करून सांगता केली जात असते. त्याचप्रमाणे नवमीच्या दिवशी गंगास्नान म्हणजे भावी भक्त देवीला कावडीच्या पाण्याने स्नान घालीत असतात व त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला कीर्तन उत्सव संपन्न होऊन देवीची श्रीफळ रूपाने देवीला सांगता केली जात असते. सर्वप्रथम मी आपल्या सर्व तमाम बंधू भगिनींना या शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो. पहिल्यांदाच आपण यावर्षी थोडं नियोजनामध्ये बदल केला होता, त्यानुसार गाभाऱ्यामध्ये जो दर्शन होता VVIP किंवा VIP दर्शन तो बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि दर्शन देखील खूप सुखकर लोकांना होताना दिसत आहे. प्रशासनाच्या वतीने जे काही आपल्याला अत्यावश्यक सेवा पुरवणे आवश्यकता होत्या, पाण्याचे टँकर असेल, स्वच्छतागृह असतील, पार्किंगचं नियोजन असेल आणि मार्केट व्यवस्थापन जे करणं अपेक्षित आहे, पोलीस संरक्षण आहे, या सर्व गोष्टी योग्य प्रकारे झालेले मला चर्चेमध्ये दिसून आलेले आणि लोकांमध्ये एक थोडंफार समाधानाचं वातावरण देखील दिसून आलेलं आहे. मला चर्चेमध्ये असंही सांगण्यात आलं की काही गर्दी जो आहे तो गर्दीचं प्रमाण यावर्षी थोडं खालावलेला आहे, कदाचित उष्णतेचा परिणाम जो आहे तो असेल याच्यावर. पण निश्चितच अजून आपण 8वा 9वा माळ आपला शिल्लक आहे, ते लोकांनी अजून येतील देवीच्या दर्शनाकडे निश्चित. आणि काही अडचण येणार नाही अशी व्यवस्था प्रशासनाने आणि मंदिर व्यवस्थापन समितीने केलेली आहे. सगळ्यांनी या चांगल्या वातावरणाचा लाभ घ्यावा. नमस्कार, मी सुरेश भनगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मुहुटा देवी देवस्थान. आपली मुहुटा देवी जी आहे ही माहूरच्या रेणुका देवीचं अंशात्मक रूप आहे. भक्तांच्या दर्शनासाठी ही स्वयंभू स्वरूपात या ठिकाणी प्रकट झालेली आहे. जगदंबा मुहुटा देवीचं हे जे मंदिर आहे हे श्रीयंत्राच्या आकारावर आधारित आहे. मंदिरामध्ये अष्टभैरव दशमहाविद्या आणि 64 योगिनी आदी देवतांची मंदिरे आहेत. हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिराचा जीर्णोद्धार देवस्थान समितीने नुकताच पूर्ण केलेला आहे. देवस्थानमार्फत भाविकांसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृह याची देखील सुविधा आहे. भाविक भक्तांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा देवस्थानने देऊ केलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने भक्तिनिवास आहे, मोफत अन्नदान आहे, अनेक जाण्यायेण्यासाठी व्यवस्था म्हणून बसेसची सुविधा देखील केलेली आहे. पिण्याचं पाणी, स्वच्छतेच्या सुविधा, सुरक्षा या मूलभूत ज्या गरजा आहेत या देखील देवस्थानने मुबलक प्रमाणात पुरवलेल्या आहेत. आता देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव हा सुरू आहे. लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून तसेच लगतच्या राज्यातूनही भाविक दर्शनासाठी येत असतात. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. देवस्थानमध्ये या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम जसं कीर्तन, गाथा प्रवचन आणि भजन वगैरे हे सुरू असतं. भाविकांना याद्वारे विनंती करतो की या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पर्वकालामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने देवीच्या दर्शनासाठी येऊन देवीचे आशीर्वाद घ्यावेत. धन्यवाद.